नमस्कार मित्रांनो टेकवीत राहुल या मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रात आपल्याला शेतजमीन खरेदी करायची असेल तर काही कायदेशीर बाबी तसेच कागदपत्रे तपासणे खूप आवश्यक असते मित्रांनो आपण या व्हिडिओत याबाबत माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो पाहूयात शेतजमीन खरेदी करताना कोणकोणती कागदपत्रे तसेच कायदेशीर बाबी तपासाव्या याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो महाराष्ट्र राज्यात शेतजमीन खरेदी विक्री करण्यासंदर्भात काही कायदे इतर राज्यापेक्षा वेगळे आहे या व्हिडिओत आपण महाराष्ट्र राज्यातील शेतजमीच्या खरेदी विक्री संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यात शेतजमीन विकायची असल्यास खरेदी करणारा शेतकरी असेल तरच ती विकता येते विकत घेणारा शेतकरी नसेल व तो शेतमजूर असेल तरी सुद्धा शेतजमीन विकता येते शेतजमीन कुळ कायद्याच्या अंतर्गत येत असेल अशा वेळी बत्तीस ग तसेच चौऱ्याऐंशी क का या कायद्यातील तरतुदीनुसार नोंदी कमी करून योग्य अधिकार असलेल्या महसूल अधिकाऱ्याची परवानगी मिळवून खरेदी विक्रीचे व्यवहार करणे गरजेचे असते कुळ कायद्याच्या कक्षेत असलेली जमीन विमुक्त भटक्या जाती किंवा अनुसूचित जातींपैकी असेल तर योग्य अधिकार असलेल्या महसूल अधिकाऱ्याची खरेदी विक्रीची परवानगी घेणे आवश्यक असते त्यासोबतच सातबारा बारा उतार्यावरील नवीन शर्त असा शेरा असेल तर तो कमी करणे गरजेचे असते त्यानंतर मित्रांनो ज्या शेतजमिनीचा व्यवहार करावायचा आहे त्या शेतजमिनीच्या सातबारा बारा उतार्यावर कुळाचे नाव लागलेले असेल तर अशी शेतजमीन विकत घेऊ नये जी शेतजमीन विकत घ्यायची आहे ती शेतजमीन प्रत्यक्ष कोण कसत आहे ते पहावे शेतजमीन मालकाशिवाय इतर कुणी कसत असेल तर कसणाऱ्याकडे शेतजमीन कसण्याचा ताबा कशा प्रकारचा आहे तो पहावा त्यानंतर मित्रांनो शेतजमीन विकत घेण्याआधी संबंधित शेतजमिनीच्या सात बारा उतार्यावर असलेल्या इतर हक्काच्या नोंदीमध्ये बोजाच्या नोंदी त्यामध्ये राष्ट्रीयकृत सहकारी पतसंस्था तसेच वाहन कर्ज यासाठी शेतजमीन तारण ठेवलेली आहे का या नोंदी पाहाव्यात असल्यास त्या नोंदी कमी केल्याशिवाय व्यवहार करू नये त्यानंतर मित्रांनो शेतजमिनीच्या एकूण जमिनीचा दाखला म्हणजेच आठ अ उतार्यावरती विक्री करणाऱ्या शेतमालकाचेच नाव नमूद आहे का याची खात्री करायला हवी त्यानंतर जी शेतजमीन खरेदी करायची आहे त्या शेतजमिनीच्या चतुसीमत तपासून पाहायला हव्यात त्यानंतर शेतजमिनीला असलेल्या रस्त्याची नोंद तपासून पाहायला हवी खरेदी खतावर वहिवाटीच्या रस्त्याचा उल्लेख अवश्य करून घ्यायला हवा त्यानंतर शेतजमिनीत असलेली विहीर कुंपनलिका जनावरांचा गोठा शेड शेतघर म्हणजेच फार्म हाऊस त्यानंतर बांध शेततळे पाईपलाईन झाडे याच्यावरती शेतजमीन मालकाखेरीज इतरांचे अधिकार आहेत का हे तपासून पाहायला हवे उदाहरणार्थ विहिरीतील हिस्सा त्यानंतर फार्म हाऊस बनवण्यासाठी शेतजमीन खरेदी करावायची असल्यास तिचे क्षेत्र एक एकर व त्यापेक्षा जास्त असावे अन्यथा एक एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेली शेतजमिनीवरती फार्म हाऊस बांधता येत नाही संबंधित शेतजमिनीसाठी बाहेरील पाणी पाणीपुरवठा होत असेल तर त्या बाबतीतला हक्क तपासून घ्यावा त्यानंतर तोंडी अथवा लेखी हस्तांतरणाचा करार झालेला असल्यास अशी शेतजमीन खरेदी करणे टाळावे जमिनीच्या हस्तांतरणाची योग्य नोंदणी आधी झालेली असल्याखेरीज अशा शेतजमीन खरेदीचा व्यवहार करू नये त्यानंतर मित्रांनो खबरदारी म्हणून शेतजमीन मालकाकडून शेतजमीन खरेदीपूर्वी संबंधित शेतजमिनीबाबत कोर्ट प्रकरणे हस्तांतरण करार व इतर काही बोजे निर्माण झालेले नाहीत याबाबत केलेले प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे त्यानंतर शेतजमिनीच्या सातबारा उतार्यावरती पोट खराब शेतजमिनीचा उल्लेख स्वतंत्र असतो खरेदी करताना सुद्धा पोट खराब शेतजमिनीचा उल्लेख करावा ज्या शेतजमिनीचा खरेदी व्यवहार करायचा आहे त्या शेतजमिनीचे मागील तीस वर्षापर्यंतचे सातबारा उतारे तपासून घ्यावे व संबंधित शेतजमिनीची मालकी कशी कशी हस्तांतरित होत गेली ते पहावे तसेच उपनिबंधक कार्यालयात संबंधित शेतजमिनीचे मागील तीस वर्षापर्यंतचे नोंदणीकृत व्यवहार तपासायला हवे त्यानंतर खरेदी करावयाची शेतजमीन शहरी क्षेत्रात असेल अशा वेळी त्याच शेतजमिनीबाबत इतर अनेक बाबी तपासाव्या लागतात त्यात महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद अंतर्गत असलेल्या शेतजमिनीच्या संदर्भातील कायद्याचा समावेश होतो त्यानंतर मित्रांनो उपनिबंधक कार्यालयामध्ये शेतजमिनीचे खरेदी खत बनण्याआधी संबंधित शेतजमिनीची सरकारी किंमत किती आहे हे तपासून पाहावे कारण सरकारी किंमतीवरतीच शेतजमीन व्यवहाराचा मुद्रांक शुल्क भरावे लागते शेतजमिनीची प्रत्यक्ष खरेदी करण्याआधी त्या शेतजमिनीच्या सौद्याची साक्षीदारासमेत इसार पावती करायला हवी ज्या शेतजमिनीची विक्री केल्या जाणार आहे त्या शेतजमिनीचा मालक ती शेतजमीन का विकत आहे याचे कारण सुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो सातबारा उतारा हा शेतजमीन मालकीचा अंतिम दस्तऐवज नसतो मालकी, मालकी ज्या दस्तऐवजाने शेतजमीन मालकास मिळाली ते सर्व दस्तऐवज तपासायला हवेत व त्या दस्तऐवजांच्या मूळ प्रती शेतजमीन खरेदी खता बरोबरच खरेदीदाराने आधीच्या मालकाकडून घ्यायला हव्यात तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्रामध्ये मा जर कधी शेतजमीन खरेदी करायची असेल तर कागदपत्रे ही तपासून घ्यायला हवी तसेच त्या कायदेशीर बाबी आहे त्या सुद्धा या ठिकाणी तपासून घ्यायला हव्या तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र